अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे संबंध महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर सध्या जबाब दो नावाचं आंदोलन चालवलं आहे. ह्या आंदोलनाचा उद्देश जो आहे, खरं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा खून होऊन येत्या 20 ऑगस्टला 4 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत आणि त्याच्यामागचे सूत्रधार सापडलेले नाही आहेत. तर कोण होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर? खरं तर महाराष्ट्रामध्ये जसं संतांची आणि समाजसुधारकांची जी परंपरा आहे, त्याच परंपरेला साजेसं काम महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं 1988 साली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी सुरू केलं आणि गेली 28 वर्षे सातत्याने हे काम चालू आहे. आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा याच्यासाठी खरं तर ह्या भारतातील पहिला, ज्याला म्हणता येईल की बळी ठरलेले, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आहे. हे विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची हत्या कशी काय होऊ शकते? आणि खरं तर नुसतं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून नाही झाला या महाराष्ट्रात, तर त्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी ह्या यांची देखील त्याच पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे. आणि खरं तर हे तिघही असे विचारवंत होते की जे आपल्या विचाराच्या लोकांमध्ये हे विचार रुजावे याच्यासाठी प्रयत्नशील होते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर फक्त भूत भानामती करणी चेटू जादू टोणा भूत भविष्य अशा एवढ्याच गोष्टी करत नव्हते, तर समाजाला एक विवेकी दृष्टिकोन देत होते. आणि हा विवेकी दृष्टिकोन समाजाला देणं म्हणजे खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं दुसरं नाव आहे, डोके चालवा चळवळ. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असे म्हणायचे की आपण सगळेजण विज्ञानाची सृष्टी घेतो, पण विज्ञानाची दृष्टी ही सर्वात महत्त्वाची आहे. आपल्याला जीवनात पडणारे प्रश्न आणि त्या प्रश्नाकडे आपण कशा पद्धतीने बघावं, मग आपल्याला कोणी अनामिक भीती दाखवत असेल किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी सांगत असेल, तर ह्या प्रश्नाकडं कशा पद्धतीने बघावं ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सांगत होते. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची भीती, ज्यांनी कोणी डॉक्टरांचा खून केला त्यांना वाटण्याचं कारण म्हणजे डॉक्टर नुसता विचार नव्हते सांगत, तर त्यांनी महाराष्ट्रभर एक संघटितपणे कार्यकर्त्यांचं जाळं विणलं होतं. आज महाराष्ट्रामध्ये 300 पेक्षा जास्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखा कार्यरत आहेत.